विभागामार्फत घेण्यात आली. पाहूयात ही बातमी. गोकुळ प्राथमिक शाळा कृष्णनगर येथे आज गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम आरोग्य विभागामार्फत 30 नोव्हेंबरला संपन्न झाली. ही मोहीम आज खेड आरोग्य केंद्रामार्फत कृष्णनगर येथील गोकुळ प्राथमिक शाळेत करण्यात आली. यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचनेरचे डॉक्टर पी एस सुतार तसेच खेड आरोग्य सेविका सौ एस एस दुमणे आणि शांताताई स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. या आरोग्य पथकाने या मोहिमेदरम्यान 9 महिने पूर्ण व 15 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलामुलींना या लसीचा डोस देण्यात आला. ही लस सर्व खाजगी शाळा व शासकीय शाळांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून खेड विभागातील कृष्णनगर शाळेतील एकही मूल या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य सेविका एस एस दुमणे यांनी दिली. तसेच जे मुले लसीकरणाच्या वेळी गैरहजर असतील त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये लसीकरण दिले जाईल. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. लसीकरणाच्या वेळी पालक वर्गाने आपल्या मुलांचा निरोगी आयुष्यासाठी गोवर आणि रुबेला लस द्यावी अशा प्रतिक्रिया व्हीएम न्यूजला दिल्या. ही मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे. यासाठी गोकुळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनघा कारखानीस व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले. प्रत्येक शाळांमध्ये जी मोहीम चालू केलेली आहे लहान म्हणजे कमीत कमी 9 महिन्यापासून ते 15 वर्षापर्यंत मुलांनी कंपल्सरी या लसीकरणाचा म्हणजे प्रत्येक पालकाने सहभाग घेऊन हे लसीकरण यशस्वी करण्यात यावे. व्हीएम न्यूज मराठी सातारा. आता हे लसीकरण जे चालू आहे गोवर आणि रुबेला यासाठी मी पालक माझा मुलगा 6वीला असून आणि त्याच्यासाठी लसीकरण देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि ते लसीकरण जेणेकरून सर्व मुलांना भविष्यात कोणताही रोग होऊ नये त्यासाठी हा लसीकरण आहे. आणि त्याबद्दल खरोखर उत्तम ही चांगल्या प्रकारे सोय केल्यामुळं सर्व शासनाचं मी अभिवादन करतो व तिथून पुढं प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला लसीकरण गोवर आणि रुबेलाचं करावं अशी मी प्रत्येकांना विनंती करतो. महाराष्ट्र शासनाने जी गोवर आणि रुबेला लसीकरणाची जी मोहीम आखलेली आहे ती चांगली आहे. आणि प्रत्येक पालकांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्यांना गोवर आणि रुबेलाची लस द्यावी. त्याच्यापासून जे मुलांना आजार होतात न दिली नाही तर आजार होतात ते होणार नाही लसीकरण दिल्यामुळे. तर आपल्या पालकांना जाऊन लसीकरण द्यावी. त्यांच्या शाळेत जाऊन ही जी लसीकरणाची मोहीम महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली आहे ती अभिमानास्पद आहे. तर याचा लाभ सगळ्या पालकांनी आपल्या पाल्यांना देऊन घ्यावा. आरोग्य सेविका उपकेंद्र खेड येथून मी गोकुळ विद्यामंदिरामध्ये येथील मुलामुलींना गोवर रुबेला या लसीकरण टोचण्यासाठी इथं आरोग्य विभागाची टीम आलेली आहे. आणि या 9 महिने ते 15 वर्षाच्या मुलामुलींना ही लस देणं आवश्यक आहे यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. साधारणपणे 9 महिने ते 15 वयोगटातील मुलामुलींना गोवर आणि रुबेला हा आजार होऊ नये म्हणून ही लस टोचण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये ही लस आज टोचण्यात येत आहे. 100% काम होणे अपेक्षित आहे. म्हणजे सर्व शाळांमध्ये सर्व मुलामुलींना ही लस देणं गरजेचं आहे. तर ही 100% काम आम्ही करणार आहोत. या मोहिमेमध्ये जे गैरहजर विद्यार्थी असतील किंवा काही आजारी बालके असतील त्या आजारी बालकांना किंवा गैरहजर विद्यार्थ्यांना पुन्हा लसीकरण देण्याचं नियोजन आम्ही पुढील सत्रामध्ये केलेलं आहे. त्याची तारीख आम्ही ठरवलेली आहे. पुढच्या महिन्यात तारखेनुसार आम्ही ठरवणार आहोत. किंवा आकडे आलेली जी बाळ आहे ताप आणि आकडे आलेली जी बाळ आहे ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली ही लस देण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत.